पनवेल तालुक्यातील चिंधरण ग्रामपंचायतीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 92 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून विहीर आणि बंधारा बांधण्यात येणार आहे. या विकास कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते रविवारी झाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जलजीवन मिशन योजना राबवली जात आहे. त्याअंतर्गत प्रत्येकाला पाणी मिळाले पाहिजे या उद्देशाने राबवली जात असून भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून चिंधरण ग्रामपंचायतीसाठी 92 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून चिंधरण ग्रामपंचायतीसाठी विहीर आणि बांधारा बांधण्यात येणार आहे. त्यानुसार या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. या विकास कामांचा भूमिपूजनावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, चिंधरण ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ पाटील, उपसरपंच सुजित पाटील, माजी सरपंच नरेश पाटील, शिवाजी दुर्गे, नरेश सोनावळे, जीवन पाडेकर, मनोज कुंभारकर, संतोष देशेकर, माजी सरपंच गणपत कडू, दिनेश पाडेकर, महादेव गडगे, एकनाथ मुंबईकर, नामदेव पाटील, हिरामन पाटील, मधुकर पाडेकर, तुषार दुर्गे, अरुण पाटील, अनंता कडू, चंद्रकांत देशेकर, अशोक साळुंके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी काम करीत असताना आणि आमच्या या परिसरामध्ये ज्या आवश्यकता असतील कामांची, विकासाची योजना सातत्याने आम्ही पाठपुरावा करून आमदार साहेब आम्हाला या गावामध्ये भरभरट असे कामं, विकास कामं दिलेली आहेत. आणि 92 लाखाची टाकीची पाण्याची योजना आमच्याकडं आता आपण भूमिपूजन केला तर खऱ्या अर्थानं आज आम्ही आणखी काही कामं आहेत. आमच्याकडं मशान भूमीचं भूमिपूजन होता, आमच्या तलावाचं भूमिपूजन होता, त्याच्यामध्ये आमचा ते गणपती घाट तुम्ही दिली आपले त्याचा आणि गणपतीचे आपले विठ्ठल मंदिर आहे त्याची इथं हॉल आहे त्याचाही आपल्याला 10 लाख रुपये मंजूर करून आपण दिलेले आहेत. अशी अनेक कामं आपल्याकडे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्याकडे आहेत. मी सरपंचांना आणि सदस्यांना सर्वांना विनंती करेन का आम्ही पाठपुरावा करून त्याची जलदीत जलदी आपण कामं कशी आपल्या गावासाठी पूर्ण करता येतील याचा सातत्याने आपण प्रयत्न करावा. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करीत असताना आम्ही जी सुचवलेली कामं आहेत, आत्मा मुजबा देवीला जाणारं साकाव आहे त्याच्यासाठी पण आपल्याला अनुशेठ भगत साहेबांनी 60 लाख रुपये मंजुरी त्यासाठी केलेली आहे. प्रयत्न अशी कामं आपल्याकडे आहेत तर जेणेकरून आपल्याला सातत्याने गावामध्ये करता येतील कामं अशा पद्धतीने आपण आणखी कामांची मागणी केलेली आहे. आमदार साहेबांनी जी जी कामं आपण सुचवलेली आहेत आपला एक मागणी आहे साहेब आपल्याकडं का जे 60 लाख रुपये आपण आमचं विठ्ठल मंदिर ते मुंबईकर आली तो गटाराचा प्रश्न आहे त्यासाठी आम्हाला तिथे 60 लाखाची निधी आवश्यकता आहे. ते मागे आपण दिलेली जी कामांची यादी होती त्याच्यामध्ये आमचं ते साकावचा प्रश्न होता, त्याच्यानंतर आमचं संरक्षण भिंत आपले मशामुमीला होती आणि आमचा तो प्रश्न एक सोडवण्याचा प्रयत्न करा का जेणेकरून आमच्या गावाची गटाराची आणि पाण्याची जी समस्या आहे ती निघून जाईल आणि गाव स्वच्छ राहील. आता आपल्याला सर्वांना कल्पना होती का आपल्या आमच्या गावामध्ये पावसाळीत कंबारब पाण्यातली आपल्याला जावा यावा लागायचा, पण आपल्या सातत्याच्या प्रयत्नाने आज गावामध्ये पाणी आला का नाही आला ही कुणाला कल्पना वाटत नाही. तशी परिस्थिती आमच्या गावानं आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करावी अशी आपल्याकडून अपेक्षा करतो. जी जी कामं आपण सुचवली आम्ही सुचवली आहेत ती जलदीत जलदी पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करावा. आपल्याकडून प्रयत्न आहे आणि ती कामं मंजूर पण झालेली आहेत आणि अशी कामं मंजूर झाली आहेत त्यांच्या जलदीत जलदी साहेबांच्या हस्ते आज भूमिपूजन झाला, त्यांच्या हस्ते उद्घाटनही व्हा ही आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद. माननीय आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशामध्ये प्रत्येक गावाला पाणी मिळालं पाहिजे, प्रत्येकाच्या घरात नळ गेला पाहिजे आणि त्याच्यातनं पाणी शुद्ध पाणी आलं पाहिजे ही एक कल्पना नरेंद्र मोदी साहेबांनी काढली आणि तशा पद्धतीनं सर्व गावांमध्ये आपल्या पनवेल तालुक्यामध्ये तर संपूर्ण गावांमध्ये आपण ही जलजीवनची योजना आणलेली आहे आणि त्यांच्यामागं आपले कपिल पाटील यांनी पण त्याचा पाठपुरावा करून त्या खात्याचे ते मंत्री आहेत आणि मग त्यांच्याकडून माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण गावांमध्ये ही योजना येत आहे. आता आपण 20व्या शतकामधून 21व्या शतकात जाणार सर्व बोलतो असं झालं पाहिजे, पण तो आपल्याला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. अजूनपर्यंत आपल्या महिलांना नदीवर पाणी भरायला यायला लागू नये ही एक योजना नरेंद्र मोदी भाईंनी केलेली आहे आणि म्हणून हे सर्व कामं माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होत आहेत. मी कॉन्ट्रॅक्टरला सांगेन की हे काम
25 वर्ष तरी टिकलं पाहिजे. 25 वर्षाच्या योजनेमध्ये तुम्ही हे काम आपण घेतलेलं आहे सर्व का. 25 वर्षाची लोकसंख्या धरून किती पाणी लागेल, कसली टाकी लागेल हे धरून आपण हे सर्व बजेट हा केलेला आहे. आणि म्हणून तशा पद्धतीचे पाईप किती वर्ष टिकतील, विहीर किती दुरुस्त करायला लागेल, हे सर्व व्यवस्थितपणे करा. 2 पैसे कमी कमवा, पण तो पाण्याचा प्रश्न असल्याकारणानं तो प्रश्न चांगल्या पद्धतीनं हे काम होऊ व्हायला पाहिजे. माझी गावकऱ्यांना सर्व विनंती राहील, सरपंचाला विनंती राहील की आपण या कामावर जातीनं लक्ष ठेवा. जरी सरकारी काम असलं तरी हे गाववाल्यांसाठी काम आहे आणि ते जास्तीत जास्त टिकावं अशी एक माफक अपेक्षा आपणा सर्वांची असते. म्हणून आपण सर्वांनी या कामाकडे लक्ष द्या. गावामध्ये कुठं जाताना पाईपलाईन अडवू नका आणि हे काम लवकरात लवकर आपल्या घराघरामध्ये पाणी जाऊ दे. आपल्या गावामध्ये भरपूर कामं झालेली आहेत. भरपूर म्हणजे शिरवली विभागामध्ये अतिशय जास्त निधी आपण या भागामध्ये नेहमी देतो की प्रत्येक गावामध्ये काँक्रीटचे रस्ते झाले पाहिजे, समाज मंदिरं झाली पाहिजे, पाण्याची सोय झाली पाहिजे. अशा ज्या योजना आहेत त्या सर्व आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आपण सर्व यांना देत असतो. आपल्याला पण जी काही कामं दिली ती सर्वच्या सर्व आपण नक्कीच देशेकर साहेब तुम्ही मागितलेली कामं आपण नक्कीच पुरी करू या सीझनमध्ये असं आपल्याला वचन देतो. आणि आपण सर्वांनी या कामाकडे पुन्हा एकदा लक्ष द्या. आपल्या गावातली कामं होण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र या. गावामध्ये रस्ता अतिशय चांगला झालेला आहे, परंतु गटर काम करायचं बोलल्यावर तो अरुंद पडेल आणि ते रुंदीकरण करण्यासाठी थोडी गाववाल्याची पुन्हा एकदा सर्वांनी हे करावी. मला वाटते गटर नसलं तर गावाला शोभा येणार नाही, कारण गटरनं पाणी गेलं पुढं तरच नाही तर मग रस्त्यांना पाणी वाहत राहील, त्याला काही मजा येणार नाही. म्हणून आपण गावकऱ्यांची सुद्धा जे कर्तव्य आहे की आपण पण आपल्या 2 फूट जागा जर सोडली ज्याची कोण मधी येत असेल त्याची, तर मला वाटतं अजून या गावाला चांगलं सुंदरपणे येईल असं मला वाटतं सगळ्यांना. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण सर्वांनी मदत करा. आपल्या जी जी कामं करायची असतील ते आपण सर्व कामं आमदार निधी असू द्या का इतर कुठले निधी असू द्या, ही सर्व कामं आपण नक्कीच पूर्ण करू.